नमस्कार, मी कुमारी लक्ष्मी वर्षा राजेंद्र भावळे नव्या मी तुमच्यासमोर माझे विचार प्रकट करणार आहे. आपण सारे वाटेवरचा प्रकाश झालो पाहिजे, पंखामध्ये बळ देणारा आकाश झालो पाहिजे. आपण सारे वाटेवरचा प्रकाश झालो पाहिजे, पंखामध्ये बळ देणारा आकाश झालो पाहिजे. आज आपण तिथे का जमलो आहोत आणि कुणामुळे जमलो आहोत? आज आपण जमलो आहोत त्या थोर महापुरुषांमुळे, त्यातलेच एक म्हणजे डॉक्टर पंजाबराव उपाध्ये भाऊसाहेब देशमुख, ज्यांनी 1962 साली शिवाजी विद्यालय नावाची शिक्षण संस्था अमरावती येथे सुरू केली. त्यांना कृषी महर्षी असेही म्हटले जाते, कारण त्यांचा कृषी विभागात फार मोलाचा वाटा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यालयच नव्हे तर श्रद्धानंद छात्रालय सुद्धा सुरू केले. आणि अशा या महापुरुषाचा जन्म झाला 27 डिसेंबर 1898 रोजी पापड या गावी. त्यांनी त्यांच्या उच्च शिक्षणाला पुणेपासून सुरुवात केली. पुणेमध्ये असताना ते इंटरच्या परीक्षेत देत होते, पण त्यांची ज्ञान संपदा एवढ्यातच थांबणार नव्हती. ते पुण्यात असताना त्यांना एक अशी इच्छा निर्माण झाली की आपण विदेशात जाऊन शिक्षण घ्यावे. पण त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे आर्थिक बाबींचा. त्यांच्या परिवाराने जमीन, जुमला, सोनं नाणं जे गहाण ठेवून जेवढे जमेल तेवढे पैसे जमा केले, परंतु त्यांना पुरेसे पैसे असे त्यांच्याजवळ जमा झाले नाही. मग त्यांनी शामरावबापूंनी काही श्रीमंत लोकांशीही संवाद साधला, तर त्यांना असे उत्तर मिळाले की जर तुम्ही आमच्या मुलीशी लग्न करणार असाल तरच आम्ही तुम्हाला पैसे देऊ. आणि काही जणांनी या गोष्टीला हसण्यावर मेले, पण शामरावबापूंना महात्मा फुलेंचे एक वाक्य आठवले, ते म्हणजे इच्छा तिथे मार्ग, आणि ते त्यांनी भाऊसाहेबांना सांगितले. आणि अशा या परिस्थितीत त्यांना कारंजाचे चंदनमल शेठ यांनी खूप मदत केली आणि भाऊसाहेबांनी 1920 रोजी विदेशात पाय ठेवला. आणि 1925 रोजी भाऊसाहेबांनी त्यांचे विदेशी शिक्षण पूर्ण केले. आणि अशा या महापुरुषाचा मृत्यू झाला 10 एप्रिल 1965 रोजी दिल्ली येथे. तसे ते भाऊसाहेब पॅलिस्टर, पण त्यांनी समाजसेवा करायचे ठरवले. अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा भारत देशाला तुमच्यासारखे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव पाहिजे, तुमच्यासारखे शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव पाहिजे. धन्यवाद.